शिवाजी महाराज टर्मिनस जवळ पूल कोसळून जी दुर्घटना घडली आहे यामध्ये आता मी माहिती घेतली. जवळजवळ या ठिकाणी तीन लोक मृत्युमुखी पडले आहेत, दोन क्रिटिकल आहेत आणि अनेक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत. ही अतिशय दुःखद घटना आहे. या सर्व परिवारांसोबत आमच्या संवेदना आहेत. या संपूर्ण घटनेची चौकशी ही उच्चस्तरीय केली जाईल. मुळात हा जो पूल आहे हा 1980 दरम्यान बांधण्यात आला आहे आणि मी जी काही मला आता महानगरपालिका आयुक्तांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार साधारणपणे मागील वर्षी या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल जो आहे हा फिट दाखवण्यात आला होता आणि काही मायनर रिपेअर सांगण्यात आले होते. त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब आहे की अशा प्रकारे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर हा पूल जर कोसळत असेल तर एक प्रकारे याच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि म्हणून हे बिलकुल सहन करण्यासारखं नाहीये. या संदर्भात चौकशी तर केलीच जाईल पण हे स्ट्रक्चरल ऑडिट बरोबर होतं की नाही याची चौकशी केली जाईल. ते जर चुकीचं झालं असेल तर त्यांच्यावर देखील कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जे काही सांगितलं होतं ते केलं गेलं आहे की नाही हे देखील तपासलं जाईल. त्यात काही कुठली चूक झाली असेल तर त्यांच्यावर देखील अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल. एकूणच ही अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे आणि मला असं वाटतं की मागच्या वर्षी आपण जवळजवळ मुंबईमध्ये सगळ्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर महानगरपालिकेने केलं, रेल्वेने केलं, जरशी घटना घटत असेल तर याच्याकडे अत्यंत गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सरकार त्यासंदर्भात पूर्ण कारवाई करेल. महानगरपालिकेला देखील त्या प्रकारचे आदेश हे निश्चितपणे दिले जातील. जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या परिवाराला 5 लाख रुपये सरकारच्या वतीनं मदत दिली जाईल. जे जखमी आहेत त्यांना 50,000 रुपये मदत दिली जाईल आणि त्यांचा जो काही मेडिकलचा सगळा खर्च आहे तो सगळा खर्च राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल आणि या संपूर्ण घटनेत जे काही दोषी आढळतील त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई ही निश्चितपणे केली जाईल आणि जाणीवपूर्वक जर कोणाचा दोष आढळला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल केला जाईल.